नमस्कार आज आपण अशी कैरीची डाळ कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप चना डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती व आता आपण यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही किमान तीन तास तरी चना डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवा व यानंतर प्रकारे यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी न घालता मिक्सरला ही डाळ अशी वाटून घेणार आहोत आता चना डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व थोडासा आल्याचा तुकडा आपण यामध्ये घालणार आहोत व दरदरीत असं हे वाटून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालूयात यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे डाळ तशी वाटून घ्यायची आहे चालूबंद चालूबंद पद्धतीने आपल्याला जाडसर ही डाळ वाटून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली डाळ वाटून एकदम झालेली आहे आता आपण ही वाटून घेतलेली डाळ एका बाउलमध्ये ॲ घालूयात गालू व्हिडिओमध्ये तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तशी आपण ही डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता इथे मी एक कप चना डाळीसाठी एक कप कैरीचा किस घेतलेला आहे कैरी स्वच्छ धुवून याची साल काढून जाडसर अशी किसून घेतलेली आहे आता आपण ही कैरी या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही डाळ बनवू शकता तसेच अशी सुद्धा तुम्ही ही डाळ खाऊ शकता चवीला अतिशय अप्रतिम लागते आता इथे मी एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून आहे यामध्ये पहिल्यांदा मोहरी ऍड केली मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिरं घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे थोडंसं हिंग आणि पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे जिरं मोहरी हळद हिंगची आपण फोडणी दिलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण ही फोडणी या मिक्स केलेल्या कैरीच्या डाळीवर घालणार आहोत व पुन्हा एकदा ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपली कैरीची चटपटीत अशी डाळ एकदम रेडी आहे या फोडणीमुळे या कैरीच्या डाळीला अतिशय अशी चव येते आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यानंतर यावर भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व आपली चटपटीत अशी कैरीची डाळ एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीने नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद